अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगरखाना येथे गोविंद महाराज संस्थानच्या वतीने गेल्या 150 वर्षांपासून साजरा केला जात असलेला रथोत्सव आज देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सालावादाप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र जयंतीपासून या उत्सवास सुरुवात होत असून भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात येतो। त्याचबरोबर पंचमीच्या दिवशी रथ जामनेर शहरात फिरवण्यात येऊन या उत्सवाची सांगता करण्यात येते। परंतु गेल्या 2 वर्षांपासून जगात कोरोनाचे संकट असल्याने शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून यावर्षी हा रथ उत्सव अगदी छोट्या खाणी पार पडला। यावेळी रथाचे पूजन करण्यात येऊन रथ काही अंतर चालवत या रथोत्सवाची सांगता करण्यात आली। Thank you.
नमस्कार. आता आपण जामनेर मधील नगरखाना येथे आलेलो आहोत. येथे आज रामनवमी निमित्त रथोत्सव सोहळा पार पडत आहे. दरवर्षी मात्र हा रथ संपूर्ण जामनेर शहरामध्ये फिरवला जातो, मात्र यावर्षी कोरोना सदृश परिस्थितीमुळे त्यांनी इथल्याच्या इथेच हा रथोत्सव सोहळा पार पडलेला आहे. गेल्या 150 वर्षांची परंपरा आहे की हा रथोत्सव संपूर्ण जामनेरमध्ये फिरवला जातो, मात्र यावर्षी तो इथल्याच्या इथेच पार पडत आहे. तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तालावाजाप्रमाणे गोविंद महाराज संस्था जामनेर यांच्यातर्फे रामनवमी उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा होत आहे. गेल्या 150 वर्षापासून ह्या रथाची परंपरा आहे. रामनवमीपासून हा उत्सव सुरू होतो आणि पंचमीपर्यंत हा उत्सव असतो. परंतु 2 वर्षापासून कोरोना असल्यामुळे हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. देवाला रामाला अशी प्रार्थना आहे माझी की हे कोरोना सावट लवकर दूर हो आणि पुढच्या वर्षी हा उत्सव नियमित व्यवस्थित दरवर्षी साजरा होतो त्याप्रमाणे साजरा हो अशी देवाला प्रार्थना करतो. हा उत्सव 10 दिवस चालतो. पूर्वी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायचा, आजही साजरा होतो त्याचप्रमाणे. पूर्वी 10 दिवस इथे रोज पंक्ती असायच्या वेगवेगळ्या दानशूरांकडनं, परंतु कालानुरूप त्या गोष्टी आता कमी झाल्या आहेत. परंतु उत्सव जो आहे तो उत्साहाने साजरा होतो आणि हा उत्सव पंचमीपर्यंत असतो. पंचमीला याचे सांगता होते. आमची परंपरा जवळजवळ 125 वर्षापासूनची चालू आहे. रथ म्हणजे 15 दिवसाचा गुढीपाडव्यापासून ते पंचमी वद्य पक्ष पंचमीपर्यंत हा सप्ताह चालू असतो. आज रथाचाही आहे आणि या कोरोना काळामध्ये आम्ही सगळं शासनाचे नियम पाळून पार पाडतो आहे रथोत्सव. आणि रथ असतो, त्याच्यानंतर रामनवमीचा उत्सव असतो, कीर्तन असतात दरवर्षी. परंतु मागच्या वर्षी आणि यंदा या कोरोना काळामुळे आम्ही बंद ठेवलेलं आहे. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पूजा होते. प्रत्येक याची पालखींची असो, अगर सोंग असो की रथोत्सव असो, आणि नियमाप्रमाणे पूजेचं मान आमच्या घराण्यात असल्यामुळे मी पूजा करतो. रथ फिरतो आणि सर्व समाजाच्या वतीनं आज रथ निघतो. कोरोनामुळे ठिकाणावर पूजा केली आहे. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये हा रथोत्सव सोहळा साजरा केला जातो, मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोना सदृश परिस्थितीमुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा रथोत्सव सोहळा पार पडत आहे, असे देखील त्यांनी आपण सांगितलेलं आहे. कॅमेरामन सुनील जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.